सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार अश्विन आणि त्यांची जी टीम आहे, तर त्यांना माहिती मिळालेली होती 2-3 दिवसापूर्वी की बाबा एक व्यक्ती जो आहे तो जिवंत काढतोस आणि जी देशी कट्टा आहे ते बाळगून आहे. पण तो स्टुडंट होता, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खात्री नव्हती. तर आम्ही संपूर्ण खात्री केल्यानंतर, त्याच्या घरी जप्ती केल्यानंतर हे लक्षात आलेलं की त्याच्याकडे एक पूर्ण देशी बनावटीची पिस्तल आणि एक जिवंत काढतोस मिळाला. त्याचं नाव आहे हिमांशू सिंग. त्याला विचारपूस केल्यानंतर ते कळलं की त्याने ती जी देशी बनावटीची पिस्टल आणि ते काढतूस जे आहे ते राजू इलमकर या दुसऱ्या स्टुडंटकडून घेतलेलं होतं. राजू इलमकरकडे चौकशी केल्यानंतर कळलं की त्याला पूर्वी कोणीतरी अपहरण केलेलं होतं, त्यामुळे त्याने स्वतःच्या संरक्षणाकरता ते योगी उर्फ राजेश राजेंद्र ठाकूर यांच्याकडून घेतलेलं. योगी ठाकूर यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की यूपीमध्ये त्यांचं एक घर आहे, तिथे त्यांचं जाणं येणं असतं, तर तिथून त्यांनी ते घेतलेलं आणि त्यांना ते सहजपणे मिळतं म्हणून त्यांनी ते आणलेलं होतं. आणि सगळ्यांनी आपापल्याकडे पैशाची गरज असताना ते एकमेकांना दिलेलं आहे. असं नेमकेपणाने ते त्या देशी पिस्टल घेण्यामागे आणि काढतूस घेण्यामागचा नेमका उद्देश असं कोणाकडून नेमकेपणाने कळलेला नाही आहे. यामध्ये मुख्यत्वे जसं सांगितलं की पोलीस अंमलदार अश्विन आणि त्यांची टीम, ज्यामध्ये समीर, कुणाल, शेषराव आणि सचिन आणि कमलेश यांनी कारवाई केलेली आहे, त्या व्यतिरिक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक नान्नवरे यांनी या कारवाईला योग्य प्रकारे शेवटापर्यंत नेलेलं आहे. हे जे देशी बनावटीचं पिस्तूल आहे साधारण 25,000 आहे आणि ते जे जिवंत काढतूस आहे ते साधारण 1,000 आहे, म्हणजे हा 26,000 मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आणि हिमांशू यांच्या संदर्भामध्ये एक घातपाताचा जो आहे प्रकार तो एक दाखल आहे पोलीस ठाणे जारी पट्ट्याच्या.